मराठी वाचता व लिहिता येणाऱ्यांना 100% इंग्रजी वाचायला शिकवणारा उपक्रम, अतिशय सुंदर असा हा इंग्रजी उपक्रम आपण नक्कीच राबवा. या उपक्रमाचं नाव आहे 60 दिवसात इंग्रजी वाचन उपक्रम. आजचा आपला उपक्रम दिवस 35वा. या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकतो किंवा यूट्यूबवरती 60 दिवसात इंग्रजी वाचन असे सर्च करा. इंग्रजीत 5 स्वर आहेत ए ई आय ओ यू. या 5 स्वरांपैकी जवळजवळ सर्व शब्दामध्ये किमान 1 तरी स्वर आलेलाच असतो, त्यामुळे इंग्रजी शब्दांचे वाचन करताना त्यांचे उच्चार आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक असते. या 5 स्वरांचे उच्चार, ए चा उच्चार ए ए आ अ, ई चा उच्चार ए अ, आय चा उच्चार ई आय, ओ चा उच्चार ओ अ, यू चा उच्चार अ यू. यापैकी आपण मागील व्हिडिओमध्ये ए आणि ई या स्वरांचे सर्व व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत, ते आपण पाहू शकता. मुलांनू, आजपासून आपण आय या स्वराचा उच्चार आई असणारे शब्द शिकणार आहोत. या अगोदर आपण आयचा उच्चार ई अशा पद्धतीने पाहत होतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये 30 शब्द आहेत, भरपूर आपला शब्द सराव होणार आहे. यामध्ये बरेचदा आय या स्वरानंतर व्यंजन येऊन ई हा स्वर येतो, तेव्हा आयचा उच्चार आई होतो तर ईचा उच्चार अ असा होतो. चला तर मग प्रत्येक शब्दाला सुरुवात करूया. साइड, के आय एन डी काइंड, आर आय डी ई राइड, यव आय एन ई माइन, के आय टी काइट, आर आय पी राइप, एन आय एन ई नाइन, एल आय एफ ई लाइफ, आर आय एस ई राइज, डब्ल्यू आय एन ई वाइन, एल आय के ई लाइक, एस आय डी ई साइड, बी आय के ई बाइक, एल आय एन ई लाइन, एस आय जी एन साइन, बी आय टी ई बाइट, आय सी ई आईस, एस आय जेड ई साइज, डी आय एन ई डाइन, एम आय एन डी माइंड, टी आय एल ई टाइल, एफ आय एन डी फाइन, पी आय एल ई पाइल, टी आय एन ई टाइन, एफ आय एन ई फाइन, पी आय एन ई पाइन, डब्ल्यू आय डी ई वाइड, एच आय जी एच हाई, आर आय सी ई राइस, डब्ल्यू आय एफ ई वाइफ. असे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये 30 शब्द आहेत. फळ्यावरती वरील सर्व शब्द लिहून एका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे. आपण हा उपक्रम वहीवर सुद्धा राबवू शकतो. यानंतर शब्दांचे गट, यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष उडावी. उदाहरणार्थ बी आय के ई या शब्दामध्ये बी आय चा एक गट, के ई चा दुसरा गट, असे गट तयार करायला शिकवायचे आहेत. गट तयार करणे ही बाब खूप महत्त्वाची आहे या उपक्रमाची. यानंतर गटाचे उच्चार, बी आय के ई या शब्दात बी आय चा बाई व के ई चा क म्हणजेच बी आय के ई बाईक अशा पद्धतीने उच्चार होतात. मराठी उच्चार, वरील प्रत्येक शब्दांचे मराठी उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठी उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतील. उदाहरणार्थ पी आय एन ई पाईन, असेच आपण शब्द सराव देऊन त्यांच्याकडून उच्चार करून घ्यायचे आहे. आजच्या आपल्या या 35व्या व्हिडिओचा स्वाध्याय, वरील प्रत्येक शब्द 5 वेळा लिहा आणि वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा. उदाहरणार्थ एम आय एन डी माइंड, अशा पद्धतीने आपण शब्द सराव घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी हे चॅनल लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. अजूनही नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन येत आहे. आपला 60 दिवसात इंग्रजी वाचन ही जर उपक्रम पुस्तिका हवी असेल तर या नंबरवरती संपर्क साधू शकता. आणि परत माझ्या मित्रांना मी विनंती करतो की अशा प्रकारे आपण सबस्क्राईब बटन क्लिक करून त्यासमोर बेल आयकॉन क्लिक करा. अगदी मोफत आहे. तसेच आपणास
व्हाट्सअप स्टेटस, विविध पोस्टर बनवणे इत्यादी आपणास आवड असेल तर पुढील सुद्धा चॅनलवरती आपण भेट देऊ शकता. धन्यवाद.